वॉश कर लो इसे। तीन आठवड्यापूर्वी ऍडमिट झाले होते। या पेशंटला माइल्ड कोविड इन्फेक्शन होतं आणि यांना किडनीचा आजार होता। ते क्रिएटिनिन लेवल जेव्हा ऍडमिट झाले तेव्हा 5-5.5 आसपास होती। या पेशंटला जेव्हा आम्ही ऍडमिट केलं होतं तेव्हा हिला डायबिटीज नाही होते। यांना कोविडसाठी आम्ही माइल्ड कोविड इन्फेक्शन प्रमाणे यांना ट्रीटमेंट केली। यांना एकदम मिनिमम डोज स्टेरॉइडचा आम्ही दिला होता। पूर्ण जेव्हा कोविडसाठी पेशंट ॲडमिट होती तेव्हा त्यांना कधी ऑक्सिजनची गरज लागली नाही। पेशंट पूर्ण बरा होऊन आपण 1 आठवड्यानी म्हणजे ॲडमिट झाल्याच्या 7 दिवसांनी घरी पाठवलं। घरी झाल्यावर पेशंटला 2-3 दिवसांनी डोकेदुखी, चेहऱ्याच्या 1 बाजूला दुखणे, थोडा ताप येणे हे सगळे त्रास सुरू झाले। तर त्याच्या या कारणासाठी आपण पेशंटला त्वरित पुन्हा ॲडमिट करून घेतले। ॲडमिट करून आपण यांची तपासणी केली, तापाचे कारण शोधायचा प्रयत्न केला। तर पेशंटला जो उजव्या बाजूचा डोळा आहे तिथे थोडी सूज आली आणि त्यांना स्टिकी सिक्रिशन यायला लागले नाकातून। याच्यात आपण कान नाक घशा तज्ज्ञ डॉक्टर सूरज नायर यांचा सल्ला घेतला। तर त्यांच्या सल्ल्यानुसार आपण सी टी स्कॅन करून घेतले, जे आपले सायनसेस आणि ब्रेन जिथे म्युकर मायकोसिस जास्त होण्याची शक्यता असते ते सी टी स्कॅन केला। सी टी स्कॅनमध्ये आपल्याला सायनसिसमध्ये सूज आहे असं कळलं। तर ह्याचा आपण जो आला याचा अहवाल सी टी स्कॅनचा, त्याच्यानंतर लगेचच आपण म्युकर मायकोसिसची ट्रीटमेंट चालू केली। कान्ना कशा तज्ज्ञाच्या मदतीने आपण आतमध्ये सायनसिसमध्ये जाऊन जो फंगस आहे त्याला पूर्ण स्वच्छ केला, ज्याला आपण डिब्राइडमेंट असं म्हणतो। म्युकर मायकोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये डिब्राइडमेंट